माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याप्रकरणी आता येत्या 24 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी फडणवीस यांनी न्यायालयामध्ये हजर राहावं असे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेत. फडणवीस यांनी कोर्टात हजर राहावं यासाठी समन्स बजावण्यात आलेलं होतं. मात्र जिल्हा परिषद निवडणुकांचं कारण देत फडणवीस कोर्टात हजर राहिले नाहीत आणि त्यामुळे याबाबतची सुनावणी आता 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 2014 सालच्या निवडणुकांमध्ये प्रतिज्ञापत्रात 2 गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याच्या आरोपाखाली हे समन्स बजावण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र में जिल्हा परिषद के इलेक्शन्स है, वो इलेक्शन्स के काम के लिए भी श्री फडणवीस जी ये महाराष्ट्र के दौरे पे है, लोगों से मिल रहे, उनसे जायजा ले रहे, तो इन कारणों से आज वो कोर्ट में उपस्थित नहीं रह पाएंगे. इसलिए आज के दिन उनको उपस्थित रहने से मोहलत दी जाए, इसलिए हमने अर्जी लगाई थी जो माननीय कोर्ट ने अलाउ कर दी. बेसिकली आम्ही एक अर्ज केलेला आहे ज्यात आम्ही नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू करा असं आमचं म्हणणं नव्हतं. आमचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना एक डायरेक्शन द्यावी CP नागपूरला, कमिशनर ऑफ पोलीस नागपूरला, ज्यात देवेंद्र फडणवीस यांना पोलीस स्क्वॉडमध्ये आणावं, त्यांना अरेस्ट न करता